संविधानाचे पाईक असलेले आणि संविधानाचे रक्षणकर्ते आपण सगळे नागरिक आणि या नागरिकांचं खऱ्या अर्थानं पालनपोषण करण्याची जबाबदारी ज्या पालकत्वाच्या भूमिकेतून असते ते सगळे प्रशासकीय पालक हे या मंचावर इथे उपस्थित असताना इथे शांतता कमिटीच्या निमित्तानं मला इथे बोलायला मिळत आहे हे माझ्यासाठी खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट मला वाटते. कारण नागरिक म्हणून आपण ज्या वेळेला आरशामध्ये स्वतःला पडताळत असतो त्यावेळेला आपण कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो यावरून आपल्या नागरिकत्वाचा दाखला हा आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून हा दाखला जर मला इथे मिळतोय तर नागरिक म्हणून मी कुठेतरी चांगल्या दिशेला प्रवास करतोय असा मला त्याचा तरी अभिमान हा या निमित्तानं इथे वाटतोय. हा देश जर आपण बघितला तर हा देश उत्सवप्रिय असा देश आणि या देशातला सगळ्यात मोठा जर उत्सव कुठला असेल तर तो मला वाटतो निवडणुकांचा असतो. आणि ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्या वेळेला देशामध्ये अचानक वारं बदलायला सुरुवात होते. आणि वारं बदलतं कसं तर शांतता असलेल्या सहजीवनानं वागलेल्या मैत्रीपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणाला अचानक डाग लागायला सुरुवात होते आणि मग नकळतपणे काहीतरी घटना या कुठेतरी घडायला आपोआप दिसायला लागतात. पण एक कायमस्वरूपी लक्षात घेतलं पाहिजे की या घटनांचा सामान्य नागरिकाशी दुरान्वयेपण संबंध नसतो, त्याचा त्याच्या धर्माशी सुद्धा संबंध नसतो. कारण सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे खूप वेगळे आहेत, ते धर्माशी संबंधित नाहीच आहेत, ते उपजीविकेशी संबंधित आहेत, ते पोटाशी संबंधित आहेत, ते रोजच्या जद्दोजहदशी संबंधित आहेत. ते प्रश्न बाजूला राहतात आणि कुणीतरी कुठल्या तरी अगदी प्रत्येकच धर्मातल्या ठेकेदारांनी सर्वसामान्यांना वेठीस धरायचं आणि अशा प्रकारची धार्मिक तेढ निर्माण करायची आणि त्या भावनांना बळी पडून आपण त्याच्यात वाहवत जायचं हे कुठेतरी आता या देशामध्ये थांबलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, सर्व धर्मांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, सर्व जातींनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशात जर सर्वोच्च स्थानावर काही असेल तर ते देशाचं संविधान आहे आणि ते संविधान आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा पहिला धडा पहिला परिपाठ हे शिकवतं. विवेकाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा, सत्सद विवेकाचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणाऱ्या समतेचा डोस आपल्याला पासतं अशा संविधानाचं रक्षण करण्याचं आणि पायिक होण्याची पात्रता ही आपण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या अंगी येणं खूप नितांततम गरजेचं आहे. आणि ते जर आपल्याला करता आलं नाही तर आपल्याला वर जाऊन जे उत्तर द्यायचं आहे त्या उत्तराला मला नाही वाटत की आपण नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकता. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की हाडा मासाचे आपण बनलेले आहोत. मी लहान मुलांचा डॉक्टर आहे, जन्माला येत असतानाच्या प्रत्येक बाळाला सगळ्यात पहिल्यांदा मी बघतो. त्याच्या अंगावर कुठलाच कपडा नसतो, त्याच्या अंगावर कुठल्याच धर्माचं लेबल नसतं, त्यावेळेला मी त्या बाळाला पाहिलेलं असतं आणि म्हणून ते बाळ निरागस वाटतं. पण जसं जसं त्याच्यावर कपडे चढतात, जसे जसे त्याच्यावर धर्माचे जातीचे वेष्टनं चढतात, त्याला नाव चिकटवलं जातं, आडनाव चिकटवलं जातं आणि मग तो शाळेत येतो, शाळेतून कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमधून तो व्यवसायात उतरतो. प्रत्येक ठिकाणी त्याच्याकडे बघण्याचा एक चष्मा असतो आणि त्या चष्म्यातून बघितलं जातं. हा चष्मा ज्या दिवशी पुसून स्वच्छ करू त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थानं सुजलाम आणि सुफलाम झालेला असणार. मला एक गोष्ट सरतेशेवटी सांगावीशी वाटते जी आपण आपल्या तरुण मित्रांना, आपल्या सर्व मुलांना, जे कार्यकर्ते आहेत सो कॉल्ड प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांचे, त्या सगळ्यांना एक निरोप द्या की या राजकारण्यांच्या मागे लागू नका. हे राजकारणी स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी वाटेल ते सगळं करायला तयार आहेत, पण ज्या वेळेला तुमच्यावर प्रश्न निर्माण होतील त्यावेळेला या कोर्टाची अवस्था बघा, या न्यायालयाची अवस्था बघा. हा न्याय सर्वसामान्यांसाठी नाही, सर्वसामान्यांना न्याय मिळत नसतो, मिळत असते ती फक्त तारीख, आणि ती तारीख घेऊन आपल्याला पुढे पुढे चालावं लागतं. अशा वेळेला संघर्ष करत बसायचा, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की 4 कोटीपेक्षा जास्त प्रलंबित केसेस या देशामध्ये आजही पेंडिंग त्या कोर्टाच्या कपाटांमध्ये पडून आहेत. 64,000 केसेस फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत, कनिष्ठ न्यायालयांमध्ये 3.5 कोटीपेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत. आणि असं असताना आपण न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये मी तुला बघून घेईल, तुला मी सोडणार नाही, रस्त्यावर मी तुझ्यावर असं काहीतरी करेल की तुला कोर्टात भेटेन, अशा प्रकारच्या पोकळ धमक्या देणं पहिला बंद करायला पाहिजे. न्याय आपल्यासाठी सर्वसामान्यांसाठी मिळायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्यायानं वागणं हे शिकलं पाहिजे, कायद्याचा धाक असला पाहिजे. पोलीस आहेत
प्रशासन आहे ते आपलं काम करत आहे, ती यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेला काम करू देण्याचं सहकार्य हे आपल्याकडून खरं म्हणजे अभिप्रेत असतं. ही सगळी मंडळी ज्या वेळेला शिक्षण घेत असतात त्यावेळेला त्यांना धर्मनिरपेक्षता शिकवली गेलेली असते. आणि आता सर सांगत होते की या युनिफॉर्ममध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती असते त्यावेळेला ती त्या सगळ्या धर्मांच्या वर असते. धर्म हा माझ्या घरापरीचा मर्यादित राहिला पाहिजे. रस्त्यावर ज्या वेळेला मी येतो त्यावेळेला या प्रत्येक रस्त्यावर, या देशातल्या प्रत्येक रस्त्यावर संविधानाचं राज्य आहे हे अजिबात विसरून चालणार नाही. त्यामुळे कायद्याचा धाक असला पाहिजे. धार्मिक तेढ, अशा पद्धतीचं वातावरण, धर्मांध प्रदूषण असं जर कोणी निर्माण करणार असेल तर त्याला कायदा त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. हा मेसेज जाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण वडीलधारे आहात, आपल्या आपल्या घरांमध्ये असलेल्या मोठ्या होणाऱ्या सगळ्या मुलांना हा निरोप खरं म्हणजे देणं गरजेचं आहे की बेरोजगार तरुणाईच्या समोर असलेल्या प्रश्नांना उकल देण्यासाठी प्रयत्न करा. हे असं कुठेतरी धर्मांध तेढ घेऊन निर्माण होऊन कुठेतरी राजकीय सलोखा, राष्ट्रीय सलोखा आमच्या देशातला, आमच्या शहरातला, कारण या शहराला खूप मोठं सांस्कृतिक वातावरण आहे, इतिहास लाभलेला आहे, इथे सगळे गुण्यागोविंदाने राहतात, इथे अर्थव्यवस्था ही एकमेकांवर अवलंबून असलेली आहे, आपले व्यवसाय एकमेकांवर पूरक असलेले आहेत. त्याच्यामुळे असं करून चालणार नाही की आज माझा धर्म आहे आणि माझ्या धर्माचं राज्य आहे, असं कुठल्याही धर्माचं राज्य नाही, इथे संविधानाचं राज्य आहे. हे आपल्या सगळ्या मुलांना, तरुणांना आपल्याला सांगणं हे नितांततम गरजेचं आहे. आणि मला असं सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं सांगावं असं वाटतं की आपल्या समोरचे जटिल प्रश्न हे अजूनही सुटलेले नाही आहेत. आणि आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तो पाण्याचा आहे, तो रस्त्यांचा आहे, तो विजेचा आहे, तो खड्ड्यांचा आहे, तो टोळक्यांचा आहे, तो अतिक्रमणाचा आहे, तो आपल्या मूलभूत गरजांचा आहे. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं जन आक्रोश मोर्चा निघताना दिसत नाही, त्याच्यासाठी कुणीही कुठलंही आंदोलन करताना दिसत नाही, त्याच्यासाठी कधी प्रशासनाकडे जाब विचारताना कोणी दिसत नाही. ही शोकांती काय, नको त्या गोष्टींमध्ये आपल्याला भांडट ठेवायचं आणि मूळ प्रश्नांना बगल द्यायची. हे राजकारण्यांनी आजपर्यंत केलेलं कटकारस्थाने या कारस्थानाला आज इथून पुढे आपल्याला बळी पडायचं नाहीये. आपल्याला एक चांगला नागरिक घडवायचा आहे, एक चांगला उद्देश आपल्या समोर असलं पाहिजे. हा देश चांगला व्हावा, हा देश सलोख्यानं चालावा, एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण जगामध्ये हा एकच असा देश आहे की जो विविधतेने नटलेला आहे, सगळ्या धर्मांनी, सगळ्या जातींनी नटलेला आहे आणि तरी सुद्धा इतका समृद्ध आहे. तो कशामुळे समृद्ध आहे? तो आपल्या या विचारसरणीमुळे समृद्ध आहे, तो आपल्या या धर्मनिरपेक्षतेमुळे समृद्ध आहे. आपण सगळे एकमेकांच्या सणामध्ये, उत्सवांमध्ये सहभागी होतो, आनंद व्यक्त करतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मदतीला धावून जातो. हे कोविडमध्ये बऱ्याच चेहऱ्यांना मी बघतो की मी पाहिलेलं आहे. त्यावेळेला मी रस्त्यावर होतो, बरेचसे लोक रस्त्यावर होते आणि खांद्याला खांदा लावून काम करत होते. त्यावेळेला धर्म हा घरात बसलेला होता, माणुसकी रस्त्यावर काम करत होते. आणि त्यामुळे या माणुसकीला सलाम करत या सगळ्या नागरिकत्वाच्या सगळ्या शपथा धर्मनिरपेक्षतेच्या वाटेनं जातील अशा स्वरूपाचं सगळं काही पुढे व्हावं ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.